नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहतोय दोन दिवसामध्ये सुषमा अंधारे या विषयावर फेसबुकवर वेगवेगळी वेड़ व्हिडिओ पोस्ट करणं चालू आहे अंधारेनी शिवसेनेवर केलेली टीका आणि त्यानंतर त्यांना शिवसेनेत मिळालेला प्रवेश या सगळ्या विषयावर नेटकरी झडझडून ज़ड बोलताना आपल्याला दिसत आहेत मलाही या विषयावर आपलं मत मांडायचं आहे पण ते मांडताना माझ्या काही पूर्वायुष्यातल्या गोष्टी आपल्यासमोर मांडणं आवश्यक आहे मी सुषमा अंधारे या व्यक्तीवर टीका अजिबात करणार नाही त्याचं कारण आहे सुषमा अंधारे आणि मी बी ए फर्स्ट इयरपासून बी ए थर्ड इयरपर्यंत तीन वर्ष एकाच वर्गात एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होतो लातूरच्या श्रीमती देवी देशमुख वरिष्ठ महाविद्यालयाचे आम्ही दोघही विद्यार्थी आणि तिथे आमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे अगदी स्पर्धांना सुद्धा बऱ्याच वेळेला एकत्र जाण्याचा योग आला आहे त्यामुळं वर्गमैत्रीण असलेल्या सुषमा अंधारेविषयी बोलताना म्हणजे माझ्या बोलताना तुम्हाला आता जो एकेरी कदाचित शब्द येतील त्यावेळेला मैत्री ते मैत्रीच्या भावनेतून आहेत हे लक्षात घ्यावं सुषमा अंधारेंच्या सोबत माझी मैत्री असल्यामुळे मी टीका करण्याच्या भानगडीत पडणार नाहीये पण या प्रवेशाच्या निमित्ताने माझ्यासमोर काही मुद्दे उपस्थित होत आहेत ते तुम्हाला मला नक्कीच सांगायचे शिवसेनेत मागच्या अनेक वर्षापासून वर्षाला दशकांच्या पासून काम करणाऱ्या जालन्याच्या अर्जुन खोतकर यांना शिवसेनेचं उपनेतेपद मिळायला आयुष्याची वीस वर्ष शिवसेनेत घालावी लागली पण अगदी शिवसेना प्रवेशाला वीस तास काय वीस मिनिटही झाले नाहीत तोवर सुषमा अंधारेंना उपनेतेपद देण्याचा निर्णय झाला यात शिवसेनेवर टीका करणारे व्हिडिओ देखील अनेक येत आहेत शिवसेनेवर बोलणारी मंडळी देखील आहेत सुषमा अंधारेंच्या हिंदुत्वाच्या विरोधाचे व्हिडिओ देखील आहेत आणि हेच का शिवसेनेचं हिंदुत्व असा प्रश्नही विचारला जातोय मला त्या भानगडीत पडायचं नाही सुषमा अंधारे या भारतीय गणराज्य संघाच्या प्रमुख आणि त्यानंतर त्यांची वाटचाल राष्ट्रवादी काँग्रेसकडे झाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना शरदचंद्र पवारांच्या निकटवर्तीयांपैकी त्याची त्यांची नोंद व्हायची म्हणजे अगदी मागच्या विधानपरिषद निवडणुकीच्या यादीमध्ये सुषमा अंधारेचं नाव येईल असं अनेकांना वाटत होतं पण तिथे भीमगीताचे गायक शिंदेंचा नंबर लागला सुषमा अंधारेंचा पत्ता कट झाला अर्थात त्यांचाही नंबर नुसताच यादीत नाव लिहिण्यापुरता लागला त्यांनाही आमदारकी मिळाली नाही मला सुषमा अंधारेंच्या निमित्ताने एक विशेष बाब आपल्या डोळ्यासमोर आणून द्यायची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये टिप्पिकल मराठा समाजाचं राजकारण चालतं एखादा दलित मागासवर्गीय व्यक्ती त्या पक्षात काम करू इच्छित असेल तर त्या प्रवाहाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मान्यता मिळत नाही अगदी दलित राजकारणामध्ये देखील हेच आपण बघतोय जसं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मराठा समाजाचं प्राबल्य आता मराठा समाज हा शब्द सुद्धा खूप लिमिटेड अर्थाने घ्यावा सर्व सकल मराठा समाज असा अजिबात नाही आहे त्यातलाही प्रस्थापित मराठा समाजाचं राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जास्त चालतं तसंच दलितांच्या मध्येही एका विशिष्ट जातीचं राजकारण खूप चालत या दलितेतर जातीतला कोणी असेल भलेही त्यानं बौद्ध धर्म स्वीकारला असेल तरीही त्याला मान्यता मिळत नाही मी हनुमंत उपरेंचं एक उदाहरण नेहमी देत असतो हनुमंत उपरे या बीडच्या बौद्ध धर्म स्वीकारणाऱ्या उपरेंना नेहमी त्या समाजाच्या मंडळींनी उपरेस समजलं सुषमाचंही असंच आहे सुषमा बौद्ध धर्म स्वीकारून दीक्षा घेऊन देखील दलित चळवळीपासून ही आपली नाही अशा अर्थानं अलिप्त राहिली आता या चळवळीसारखी राष्ट्रवादीची अवस्था का म्हणतोय मी तर इथे जो कोणी येईल त्याच्या भाषेचा भाषणांचा किंवा प्रभावाचा वापर करून घेण्याची पद्धत आहे इथे कधीच पद दिलं जात नाही जशी शिवसेनेवरती उपनेतेपद दिल्याची टीका होती आहे तसं एखादं ही पद राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुषमा अंधारेला दिलं गेलेलं नव्हतं मात्र भाषणात टाळ्या पिटाऊ टाळ्या पिटवू भाषण म्हणून नेहमीच सुषमाला बोलवलं जायचं एकट्या सुषमा अंधारेचं हे उदाहरण आहे का तर अजिबात नाही म्हणजे मी दलित चळवळीचा राष्ट्रवादी काँग्रेस करत असलेल्या वापराविषयी बोलतोय रामदास आठवलेंचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे रामदास आठवलेंना काय मिळालं <coughs> रामदास आठवले वेळीच शहाणे झाले आणि त्यांनी लगेच भाजपशी गरोबा केला मागच्या आठ वर्षापासून रामदास आठवले केंद्रात मंत्रीपदावर आहेत आणि राज्यातल्या सत्तेचा वाटा ते मिळवत आलेले आहेत आठवलेना हा दुहेरी वाटा मिळतोय इकडे न मिळणारी पण शरद पवारांशी संलग्न असलेली मंडळी त्यांची अवस्था काय आहे अवगवई गट काय ते चिमुरचे खासदार कवाडे गट काय या सगळ्यांच्या वाट्याला काय मिळालंय तर रिपब्लिकन ऐक्यानंतर चार जण एकदाच खासदार झाले होते त्या खासदारकीच्या पलीकडं म्हणजे माजी खासदार म्हणून मिळविण्याच्या पलीकडं या बिचार्यांच्या वाट्याला काही आलेलं नाहीये त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या परंपरागत राजकारणाला कंटाळलेली दलित चळवळीची मंडळी इतर पक्षात जातात आणि त्यांना सत्ता उपभोगता येते मुळात या चळवळीचं ध्येयच हे आहे की सत्तेच्या मुख्य प्रवाहात आपण जायचं आणि सत्ता मिळवायची तेच ध्येय सुषमा अंधारीने देखील प्राप्त केलेलं आहे म्हणूनच मला त्या प्रवेशात काही वाटत नाही अजिबात गैर काही वाटत नाही शिवसेनेत सुषमा अंधारीने केलेला प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेसला एक चपराक का आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी आपल्या दलित चळवळीतल्या माणसांना कसं वापरून घेतलंय याचा आरसाच सुषमा अंधारेने दाखवलेला आहे आता त्या शिवसेनेत किती टिकतील टी, काय होतील हा भाग वेगळा तशी टीका कोण केलेली नाहीये सक्षना सलगर आपल्या भाषणातून आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी काय बोलायच्या हे तर आपल्याला सर्व श्रुत आहे त्या सक्षना सलगर सत्ता आल्यावरती पुन्हा एकदा या सगळ्या लोकांच्या मांडीला मांडी लावून आमचे नेते असं म्हणू लागल्या यातच सगळं काही आलं मंडळी व्यासपीठावरची भाषणं वेगळी आणि प्रत्यक्षातली राजकीय खेळी वेगळी त्यामुळे या खेळीला त्या भाषणांशी जोडण्यामध्ये काही अर्थ नाही मी आज जे बघतोय ती उद्धव ठाकरेंची अगतिकता असेल नसेल पण सुषमा अंधारेनी राष्ट्रवादीच्या थोबाडीत जी सनसनीत चपराक लावली आहे ना तशीच एक चपराक रामदास आठवलेंनी याआधी लावली होती ती चपराक राष्ट्रवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कांठाळ्या बसवेल यात शंका नाही बघूया राष्ट्रवादी काँग्रेस आता तरी शहाणी होते का नाही इथे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद